नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तेजश्री शिंदे सेट विद्या मंदिर इंग्लिश हायस्कूल सी बी एस ई या शाळेच्या मराठी विभागाची शिक्षिका आहे आज आपण उठा उठा, उठा ताई ही कविता शिकणार आहोत पान नंबर चौसष्ट सहावर चार उघडा दडा बारावा उठा उठा, उठा चिऊताई उठा उठा चिवताई चिवताई कोणाला म्हटलेलं आहे चिमणी म्हणजे स्पॅरो सारीकडे उजाडले सारीकडे म्हणजे सगळीकडे उजाडलं उजेड झाला डोळे तरी मिटलेले अजूनही अजूनही म्हणजे इथे कवी काय म्हणतोय की सगळीकडे उजाडलं आहे तरी तुझे डोळे का मिटलेले आहेत बंद का आहेत अजून डोळे उघडा डोळे अजून का बंद आहे सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी तर चिमणीचं जे घरटे आहे तिथे सोनेरी दूत आले आहे दूत आपण कोणाला म्हणतो पूर्वीच्या काळी काही पत्र टपाल असं गोष्टी नव्हत्या पोस्ट ऑफिस वगैरे नव्हते तेव्हा दूत पाठवायचे म्हणजे एका श गावातून दुसऱ्या गावात एक मनुष्य जायचं त्याच्याद्वारे मेसेज पाठवायचा तो दूत तर इथे कुठले दूत आले सोनेरी दूत म्हणजे सूर्यांचे किरण हे दूध तुमच्या घरट्यापर्यंत आलेले आहेत डोळ्यांवर झोप कशी अजून अजून तुमच्या डोळ्यांवर कशी झोप आहे अजून एवढं उजाडलंय सूर्या सूर्याचे किरण घरट्यापर्यंत आलेले आहेत लगबग लगबग पाखरे ही गात गात गोड गाणे टिपतात बघा दाणे चोहीकडे चोहीकडे ही पाखरे बघा बाकीची गोड गोड गाणी गाताते आणि दाणे टिपतातेच चोहीकडे चोहीकडे म्हणजे या या चारी बाजूला बाकीची पाखरे बघा उठली आहे ती गो गाणे गाते म्हणजे आवाज करतात ते आणि दाणे टिपतात ते असं इथे कवीला सांगायचं आहे झोपलेल्या अशा तुम्ही अनायाचे मग कोणी बाळासाठी चारा पाणी चिमुकल्या चिमुकल्या तुम्ही असे झोपलेत तर तुमच्या बाळांसाठी चारा पाणी कोण आणणार त्या चिमुकल्या चिमुकल्या तुमच्या बाळांसाठी चारा पाणी कोण आणणार तुम्ही असे झोपले तर उठा उठा असं कवीला म्हणायचं आहे बाळाचे मी नाव घेता जागी झाली चिवताई उडोनी या दूर जाई भुरभुर भुरभुर भुर, बघा म्हणजे कवी काय म्हणतो इथे कवीने बाळाचं त्याचं नाव घेतलं चिऊताईच्या की उठा तुमच्या बाळांना चारा पाणी कोण आणणार तर चिवताई लगेच जागी झाली आणि लगेच उडाली आपल्या पिल्लांसाठी दाणे पाणी आणायला भुरभुर अशी उडाली